म्हणायचं आहो जाओ करायचं. ती कुठं म्हणते आदित्य अजून उठला नाही, आदित्य झोपलाय, आदित्य असं म्हणते मला. चांगल्या सवयी लावत होती तू, सध्या तिच्या चांगल्या सवयी मोडल्या सगळ्या. तिला माझी मज्जा बघायची. नाही नाही मी असं काही सांगत तिला हे करते चॅलेंज असंच कंटिन्यू चालत राहावं. आता तू तुझ्या मुली एखादं सांग तिच्याकडून होतच नाहीये. जय महाराष्ट्र पब्लिक. तर हिंदू नववर्षाच्या सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माझं जाऊ दे सांगू आता वगैरे उभारून झालेली आहे इथे मस्त. मी सकाळी 8 वाजता उठून हे सगळं केलेलं आहे. मी 8 वाजता उठून आपण गुढी वगैरे उभारलेली आहे. तू नव्हतीस ना? आणि फायनली मम्मी आज साडीमध्ये दिसते तुम्हाला. तू लास्ट ब्लॉग बघितलं ना मम्मा? 24 hours चॅलेंज की नेहानी मला अहो म्हणायचं, अहो जाओ करायचं. ती कुठं म्हणते आदित्य अजून उठला नाही, आदित्य झोपलाय, आदित्य असं म्हणते मला. व तिला म्हणलं 24 तास तू चॅलेंज पूर्ण कर. 24 तास हा 24 तास त्यांनी काय सांगितलं चॅलेंज पूर्ण केला. त्याच्या समोरच बोलायचंय का? नाही पूर्ण 24 तास बोलायचं माझ्या समोर असू किंवा नसू. अरे मग तू किती वेळा बोल. मी म्हणलं झोप आदित्य उठला का? ती पूर्ण करतच नाहीये चॅलेंज. हे बघ ती सुरुवातीपासून म्हणत होती म्हणजे ती चांगल्या सवयी लावत होती तू, सध्या तिच्या चांगल्या सवयी मोडल्या सगळ्या. चांगल्या सवयी मोडल्या तुझ्या? म्हणजे ती तुला पहिल्यापासून आराधना करत नव्हती, आवाज करत. अरे पण मला ते माहितीये मला, मग ते माझं होतं की मला मला नव्हतं आवडत तिने मला आवाज आवाज केलेलं. पण मी नाही आता फक्त एक दिवसाने जस्ट एक चॅलेंज मज्जा म्हणून फन. तू पण असं काहीतरी शोधून ठेव त्याला एक दिवस अडकून ठेव. अरे बाबा ना अडकून कोणी ठेवले पण तुला अरे मम्मा जस्ट एक चॅलेंज ग असं अडकून ठेवायचा विषय नाही. मग तेच ना अडकून ठेवायचा विषय नाही पण जस्ट चॅलेंज ग तू पण त्याला. तू नेमकी कोणाच्या बाजूने? मेरी तरफ से इसकी तरफ से. बाजूने पण जिथं चुकतं तिथं मी त्याच्या विरुद्ध. पण चुकलं का याच्यामध्ये? मी जस्ट मज्जा म्हणून म्हणतोय, भारी वाटत होत. अरे हो पण मला पण मज्जाच पाहिजे. दोन्हीकडनं व्हायला पाहिजे. तिला माझी मज्जा बघायचीच आहे मम्मीला. अच्छा तू पाळतो का बघू ना? मी बोललो तिला मी जिम करेल. नाही ते पण कसं करणार आहे? 24 तास कम्प्लीट केलं तर महा जिमला जाणार. हा तिने 24 hours चॅलेंज पूर्ण कम्प्लीट केला की मी जिम चालू करणार. लगेच सिरियसली शब्द देतो, शब्द आहे ह्या ब्लॉग मध्ये, या ब्लॉग मध्ये शब्द आहे. चल परत स्टार्ट करू आपण. हा कर ना आत्तापासून कर. किती वाजले बघ आत्ता? मी मगाशी म्हणले 2:30 कर ना आत्ता स्टार्ट कर. चल काय विषय नाही. 2:30 वाजले. ठीक आहे. लास्ट ब्लॉग मध्ये सगळ्यांचे कमेंट भारी होते. सगळ्यांना आवडलं, सगळ्यांना आवडलं बोलताना. आणि म्हणून मॅसेज इंस्टावरती मध्ये आता बसून तुम्ही मावशी नमस्कार. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा मावशी. येस गाईज करू मग आज पण हा चॅलेंज कम्प्लीट कंटिन्यू करू कारण मला पण मजा येते. सो ठीक आहे बाकी आज बघू. आता आज कामं पण आहेत आणि आज रात्री निघायचं पण आहे. तुम्हाला कळलेलं आहे की बॉईज ट्रिप कुठं झाली. बॉईज ट्रिप ठीक आहे म्हणजे आम्ही चाललोय मित्र मित्रच. बट पहिला आम्ही जाणार आहे काशी विश्वनाथला, मग सेकंड डे अयोध्या, मग तिसरा दिवस लखनौ. असं 3 दिवस फिरून मग आम्ही येणार आहे. सो मी सौरभ विश्ले आणि आमचे अजून 3-4 मित्र आहेत. सो ते पण मजा येईल आज रात्री निघणार आहे. बाकी तुम्ही ब्लॉग बघत राहा. पण बाकी जी कामं राहिली माझी आता मी ती आज करतोय फटाफट. ती सगळी कामं करून येऊन संध्याकाळी मला बॅग पॅक वगैरे करायचे. सो ठीक आहे बघत राहा ब्लॉग.
मग गुढी बाप्पांनी उभारली का आजी? आजी म्हणजे मी सगळं आजी उठायच्या माझं सगळं झालेलं असायचं. मग ह्याला उशिरा उठते का? नाही नाही नाही, तिला लक्षात राहा. तिला ते म्हणते की सण असेल मग त्या दिवशी साडी नेसायचीच नेसायची, विचारायचं नाही साडी नेसू का नको नेसू का काही नाही, सण असेल तर नेसायचीच असं माझं म्हणलं. कळलं का म्हणजे? पण मी तिला पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी तिने विचारलं होतं मला काय की साडी ठेवू का म्हणलं, कुठे एवढं गरम होत आहे कुठे साडी नेसू. सुरुवातीपासून तिला म्हणा ड्रेस घाल, त्यांचं काय नाही, त्यांचं काही नाही माझंच आहे का फक्त. नाही नाही, मी असं काय नाही सांगत, तिला हे कर ते कर, तिचं तिचं असत ते. हा तेवढं तिला कळत नाही ना, ती म्हणताय ना हो का सर? गाईज काय मग विषय, जायचं शॉपला? नाही चेंजच करती, तुम्ही सोडणार नाही ना मला? मला तुम्ही ठीक आहे, चला स्टार्ट झालं, स्टार्ट झालं हा ठीक आहे, चलो मजा येते. डन चॅलेंज. हा माझं पण पण पूर्ण चुकायचं नाही अजिबात, चुकली की संपलं मग परत स्टार्ट येत ना. गाईज चॅलेंज चालू झालेलं आहे. सो तुम्ही बघत राहा ब्लॉग. आता आज बघू कसा होतो ब्लॉग अजून, लेट्स सी. चला तर गाईज आता निघालेलो आहे आम्ही A7 मेनला जाणार आहे पहिलं, आणि नेहा जाईल वुमनला किंवा थांबेल इथंच माहिती नाही. वा वा असं शक्य नाही, तुला रिक्षेने जावं लागेल घरी. शक्यच नाही, मला बरीच काम आहेत, मी घेऊन नाही फिरू शकत तुला. ते नाही माहिती तुला सोडायला लावतो बाबा, तुझी कामं झाली की तू काळजी नको करू, मला टेन्शन नको देऊ फक्त. बरोबर आहे का नाही? आपल्याला आपली कामं करून घेतली पाहिजेत. सो गाईज हा चुकणार होती आता आमचं चॅलेंज. काय बोलणार होती? हा चॅलेंज चालू आहे आमचं. सो आज पण मजा येणार आहे. सो तुम्ही बघत राहा ब्लॉग. आता मी चाललो A7 मॅनला. सर गाईज आता मेन्सला आलोय मी इथे, आणि आमचं तुम्हाला बोललो ना पॅकिंग चालू आहे 1 get 2. हा ज्यांनी आपल्या सबस्क्रायबरमधनं पण ज्यांनी वाढवले असतील ना, म्हणजे ऑर्डर टाकले असतील ना, त्यांनी पण काळजी करू नका. हे बघा इकडे पॅकिंग चालू झालेलं आहे. कंटिन्यू चालू करा, चालू करा. बोला बोला. नंबर बोलते जास्त नको बोलू, आता फुगा फोडेन तुझा. चेक करो आणि चॅलेंज कम्प्लीट करण्याच्या नादात नेहा काय बोलतच नाहीये, तोंड उघडत नाहीये, चुकायलाच नको आहे ना. पण हे रॉंग आहे, असं नाही बोललं पाहिजे. हा बोलणं गरजेचं आहे, आपण मग बोललं पण पाहिजे. हा तर ऐको ऐको बोला. हे चॅलेंज असंच कंटिन्यू चालत राहावं काय? हा तिने जर 24 hours चॅलेंज कम्प्लीट केलं तर मी जिमला येणार, चालू करणार लगेच इन्स्टंट, सिरियसली करणार. हा एकदम सिरियसली नाही. हा एकदम हो हो येस बघ, कळलं का तुम्हाला? आवाज आव असं काय एवढं बी नाही काय, 8 वाजता कोण उठणार आहे? जिमला जायचं चॅलेंज आहे, जिमला जायचं चॅलेंज आहे, जिमला जायचं चॅलेंज आहे, बाकी काय बोलायचं नाही. कळलं का? हो हो जेन्युइन काय रिझन असेल तरच. काय मी कुठेतरी गेलोच आहे किंवा काय असं, मग ते जेन्युइन रिझन असेल तरच. काहीच काळजी करू नका तुम्ही. आणि बघा जाम पार्सल पॅक झाले, तिकडे पण पुढे ढीग लागलाय, तुमच्यापर्यंत पार्सल पोहोचणार आहेत आज उद्यामध्ये. सगळे फायनल
फायनल डिलिव्हरी होती आज उद्यामध्ये, सो काळजी करू नका, पुढच्या काही दिवसात येऊन जाईल. हॅलो आहे A7 वुमनला आणि इथं आल्या आल्या नेहा चुकलेली आहे आणि परत चॅलेंज चालू झालेलं आहे. किती वाजता आत्ता? 4. आत्ता आल्यावर परत तू काय बोलली होती? हा एक्झाम्पल देत होते राहुलला. एक्झाम्पल नाही, कंडिशन सांगत होती. ओके, कंडिशन सांगत होते मी की 24 आवर्स चे चॅलेंज कम्प्लीट केलं की हा आदित्य काय करणार. हा, मग ती बोलली हा मग हा हे करणार असं बोलली, मग ते चुकलं. तर तुझा दुश्मन आला बघ तुझा. दुश्मन नाहीये. नाही तर काय दुश्मन? एक करा बोला. 100%, 100% हो. आहे 100%. सगळं नुकसान करतो काय जा राहू डेंजर सगळी तोडातोडी. ते बघ ते कसं झालंय बघ ते. हा वा वा, आवाज आवाज चालू आहे. कसं वाटतं पण आवाज आवाज ऐकायला जरा काय आला? अरे इथं सगळेच माझ्यावर येतात, काय विषय नाही, मला सवय झाली. अरे बापरे, दुश्मन तर आहे. झालं दुश्मन आता बोलले माहिती आहे का दुश्मन आहे? मी तुमच्या घेतो ना म्हणून म्हणजे सोयीस्कर एकदम सोयीनुसार सोयीनुसार. इमोशनल ब्लॅकमेल करतो लगेच. हा सगळे सगळे टॅक्टिक्स काढायला लागले त्याच्या. आता झालाय खालून त्यामुळे तो खुर्ची धमक कर मातला आणि तोडून टाकली खुर्ची डायरेक्ट. असा विषय झालाय काहीच. हो हो सर, एक दाखव सगळ्यांना कसं झालंय, तू कसं खालनं वाढलंय. नाही नाही, जिम चालू आहे, डाएट चालू आहे, सब होगा. आता तू तुझ्या बोलली का? आता तू तुझ्या बोलली का? खरं सांग, घे शपथ, घे घे शपथ, घे. कॅमेरा चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे, घे शपथ, घे. बापरे, तिच्याकडून होतच नाहीये. हा मग अरे लोकांना काय, मला पण मजा येते. हा मग आता किती वाजलं बघ, 4:34, 4:30. हो मान्य, मी थोडी म्हणतो रोज करायचे, फक्त 24 आज करायचे. जेन्युइन जर असेल तरच. ते चुकले पण पण तरी करायला पाहिजे. तुम्ही मला बोलले ना असं, मग तुम्ही पण आला. कसा आनंद झाला, बापरे कसा आनंद झाला बघ. पण मी वाट बघतोय तिची, ती पूर्ण करेल तेव्हाच मी करणार. मी चॅलेंज करेन, एक मला मजा येते, तुम्हाला मजा येते, एक पार्ट आहे. अच्छा, ते तुमच्यासाठी चांगलं आहे ना, ते तुम्हाला स्वतःला वाटायला पाहिजे. काय नाही गाईज, मी असं पण चांगलं आहे. अरे बापरे, हा ब्लॉग आता किती वाजले, 4:30 झालेत. मला अजून आवरायचं, नेहाला घरी पण जायचंय. आता तू घरी कसं जाणार? नाही नाही बाबा, माझ्याकडे वेळ नाही. रिक्षाने जा, तू रिक्षाने जा ना, पागल आहे का तू? मी सोडतो काय, मी सोडतो टू व्हीलरवर का? हा नाटक बघ, लाटक बघ, बापरे. आणि आता मला करू दे माझी कामं थोडी आवरी आवरी फटाफट. दाढी बिडी करायची मला अजून, दाढी वाढली. निघायचे मला किती वाजता निघणार माहिती आहे? 9 निघणार मी. हा तुला सोडूनच जाणार आहे, 100% सोडूनच. हा ना
जा ना रिक्षानी. अरे कंटाळा आलाय मला यार, मला अजून बरच काय काय बघायचं. ह्याच्यासाठी म्हणली का ह्यांच्यासाठी म्हणली? बापरे हे लोक. अच्छा ठीक आहे, चला जाऊ दे, आता हिला सोडतो घरी मी आणि मग मी परत इकडे येतो, कारण मला किती पार्सल डिस्पॅच होत बघायचे आज, कारण आज ऑलमोस्ट 90% सगळे डिस्पॅच होऊन जाणार आहेत पार्सल. सो काळजी करू नका, आणि प्लस उद्या पण थोडे होतील. सो ह्या ऑर्डरमधनं आम्ही ह्या ऑर्डरच्या टेन्शनमधनं जरा बाहेर निघू आम्ही. सो ठीक आहे, चला बघत राहा ब्लॉग, चला सोडतो. चांगल्या तोंडाने, चांगलं तोंड नाही होणार, हाय ते तोंड मिळणार आहे. चला चल रे उचल गाईज, तुम्ही बघत राहा ब्लॉग, चला. हो माय गॉड गाईज, तर काय बोलू आता, मला समजत नाही. ठीक आहे, आता खूप वेळ निघू, संध्याकाळ झाली बघा, बरं ब्लॉग घ्यायचा आला नाही, कारण अजून एक जे चाललंय ते चाललंच आयुष्यात. पण ठीक आहे, आता तरी काय जाऊ दे यार, काय बोलू मला समजत नाही मी काय बोलतो. टू मच प्रॉब्लेम्स, टू मच डेंजर विषय. डायरेक्ट थांब, इकडे टाकलं झालं, आपण फिरून येऊ असं सर्कलवर नाही फिरून येऊ, किंवा एंड करतोय. होपफुली तुम्हाला कुठे पाठवायचा ब्लॉग आवडला असेल, होपफुली तुम्हाला कुठे पाठवायचा ब्लॉग आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बापरे थँक्यू सो मच, बाय बाय, भेटू परत. आता चाललंय, हां आणि आता चाललंय इकडे, आता चाललंय, आता आमची रात्रीची फ्लाईट आहे, सो ती तयारी करणार आहे. तिथनं वेगळा ब्लॉग घेईल मी पुढे, आता या ट्रीपचा वेगळा ब्लॉग घेईल, कारण परत एवढं संध्याकाळी एकत्र एडिटिंग होणार नाही एवढी, त्यामुळं तो वेगळा घेईल, हा वेगळा घेतोय. सो ठीक आहे, बघत राहा ब्लॉग, बघत राहा नाही. बाय बाय, धन्यवाद.